नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय आप्पा सोनवणे आज सर्वांना सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व मान तालुक्यातील जनतेला, सातारा जिल्ह्यातील जनतेला हे आवाहन करतो की सर्वांनी दिवाळीचा सण अत्यंत आनंदित तुम्ही साजरा करा। याद्वारे पोलीस प्रशासनातर्फे मुख्य सूचना आमची अशीच राहील की कोणीही घराबाहेर जाताना आपल्या शेजारच्यांना किंवा आपल्या विश्वासू व्यक्तीला सांगून जावा, तसेच घर सोडताना आपले मौल्यवान दागिने, त्यानंतर रोख रक्कम घरामध्ये कृपया करून ठेवू नका। बऱ्याच वेळेस गावाला जाताना असे प्रकार तुम्ही घरामध्ये तुमची मौल्यवान वस्तू ठेवल्यामुळे चोरीचे प्रकार वगैरे होतात, चोर हीच संधी शोधत असतात। तसेच मुख्य आव्हान मी हे करेल की आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण सोशल मीडियावर या गोष्टींची पोस्ट करतो की आपण कुठे आहोत, म्हणजे फिरायला गेलोय किंवा कुठं आहे, आणि ह्या गोष्टींचं सोशल मीडियावर सुद्धा आजकाल ह्या गुन्हेगारांचं चोरांचं पूर्णपणे वॉच असतो, त्यांना आपलं लोकेशन कळतं आणि त्यामुळे देखील अशा चोऱ्या होत असतात। तर त्यामुळे कृपया करून अशा कोणत्याही गोष्टी करू नका, तुम्ही तुमच्या संपत्तीची, तुमच्या पैशांची काळजी घ्या। तसेच मी दिवाळीनिमित्त सगळ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवाहन करेल की फटाके वाजवताना तुम्ही काळजी घ्या, लहान मुलांना फटाक्यांपासून लांब ठेवा, तुम्ही सुरक्षित ठिकाणी फटाके वाजवा। त्याचबरोबर तुम्ही प्रवासात असताना देखील अनोळखी व्यक्तीने जर काही खायला दिलं तर ते तुम्ही खाऊ नका, कारण त्याच्यामध्ये गुंगीकारक औषध वगैरे टाकून तुमची फसवणूक केली जाऊ शकते। अशा बऱ्याच गोष्टी आहेत, तर तुम्ही याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही स्वतःच तुमची काळजी घेणं खूप गरजेचं असतं। मी पुन्हा एकदा आमच्या सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे, आमच्या आदरणीय एस पी सरांतर्फे आणि आमच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे सर्व मान तालुक्यातील जनतेला, सातारा जिल्ह्यातील जनतेला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। हॅपी दिवाळी, थँक्यू सो मच। माणदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा, नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।